बोलणार नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की आता आपल्याला फक्त एक दिवस शिल्लक राहिला नाही आणि रात्र कशाची असते वायरसची. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून आपण सावध राहायचंय. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आता बाकीच्या लोकांची अशी परिस्थिती झाली ते गावात गेले की लोक बाहेर पडून द्यायला लागले. निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुकीला आलेला आहे. तरी मला एवढं सांगायचंय की तुम्ही आता वातावरण फार चांगलं आहे, तुम्ही फक्त थांबू नका आणि आपल्या गावामध्ये प्रत्येक जणांनी जाऊन आपल्या प्रत्येकाच्या मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल हे आपण पावसा आणि घड्याळाला जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल हे पहा. आणि येत्या अधिक सुद्धा बोलता येते 21 तारखेला घड्याळ्या चिन्हासमोर येईल बटन दाबून काकांना या अस्थिपाडा सुरू मतदार संघाची संधी उपलब्ध करून द्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जय काय आले त्यांना ऐकले पाहिजे बाहेर उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आणि मतदार बंधू भगिनी प्रचार संपत आलाय. गरबडी 350 गावं 8 दिवसात घ्यायचे पण काका कव्हर केलं. वाड्या थोड्या राहिल्या त्याच्यातून किंवा वाड्यामध्ये किंवा काही गावांच्यातून गावं राहिलेत असे सगळे 99% आपण सगळ्या गावांना गेलो आणि गावांना जाऊन विनंती केली की आम्हाला आपण आपली सेवा करण्याची संधी द्यावी. गेले 20 वर्ष आपण पाहताय आपल्या समोर जे उमेदवार आहे मतदारसंघामध्ये आमदार आहे 15 वर्ष मागे आणि 5 वर्ष आता. या 5 वर्षामध्ये ज्या त्यांनी खाली लक्ष द्यायला पाहिजे होतं किंवा ज्या मूलभूत गरजा आपल्या होत्या त्याच्यावर जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिलं नाही. आता स्पीकर जरी खराब झाले आता प्रचार संपलाय. त्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं कुणी आता बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरत असताना त्यांनी पीटीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की वस्तीवर एका अडचणीची वस्ती होती डोंगराच्या कडाला वस्ती होती खोमणे वस्ती. त्या खोमणे वस्तीवरचे लोकांनी त्यांना भेटले आणि त्यांना म्हणले की आमची खूप अडचण आहे आम्ही एकदम डोंगराच्या कडेला आहे त्यांना आम्हाला रस्ता पाहिजे. त्या लोकांनी विनंती केल्यानंतर धोंडे साहेब त्यांना म्हणले मग इतक्या लांब का राहता रस्त्याच्या कडाला राहिल्या. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी डीपी मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी काय वायरमॅन आहे का तुम्हाला डीपी मागायला. मारुतीच्या पांगरीमध्ये आम्ही गेलो तिथल्या युवकांनी तिथं आमची भेट घेतली आणि सांगितलं की बाबा आमदार साहेबाला आम्ही तालीम मागितली तर ते म्हणले तालमीची काय गरज आहे तुम्ही या मारुतीला येणे आला. म्हणजे अशा पद्धतीने गेले 5 वर्ष त्यांनी विपरीत उत्तर दिले. काल परवा एक पेपरला बातमी त्यांनी दिली माग ऐकायला येते ना. काल परवा त्यांनी एक पेपरला बातमी दिली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की विरोधक आमच्या बैठकांमध्ये माणसांना पाजून त्या ठिकाणी सोडतात. आता आम्हाला 350 गावं कव्हर करायचे सकाळी 7 निघायचं आणि रात्री 3 घरी यायचं कधी माणसं पाजायचे कधी यांच्यात सोडायचे माणसं नाही असे करणार. अशी प्रवृत्ती उलट जो पेच असेल कार्यकर्ता त्याला मी सांगत असतो की दारू पिणं चांगलं नाही. मी आतापर्यंत 200 लोकांची दारू सोडली असेल हे अभिमानाने मी या ठिकाणी सांगतो. त्यांनी असे विपरीत उत्तर दिल्यामुळं आज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि लोक आणि त्याच्याही पुढचं विपरीत सांगतो. आता किरुळला एक तासापूर्वी किरुळला त्यांनी भाषण करता करता सांगितलं की आता 21 तारखेला मतदान आहे आणि त्या 21 तारखेच्या मतदानाच्या दिवशी घड्याळाला मतदान द्या. त्यांनी जर घड्याळाला मतदान केलं
काम होत असले तर आपलं काय नडलंय हो दुसरीकडे त्याला करायचं. म्हणजे त्याची जर इच्छा तशी असल तर मायबाप जनतेने मोठ्या माणसाचं म्हणणं ऐकायला पाहिजे. ह्या सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आता हे झालं आमदार साहेबांचा विषय, पण सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे. 15 वर्ष मी तिथं काम केलं. आदरणीय मुंडे साहेबांच्या सोबत 15 वर्ष काम करत असताना सगळ्या मतदारसंघाने पाहिले. हे फक्त हे काम करत असताना इमान इतबारे आपण त्या ठिकाणी वागलोत, म्हणून हे आज आपल्याला फळ मिळायला लागले. इमानदारीने आणि खरेपणाने वागलोत म्हणून आज जनता आपल्याला साथ द्यायला लागली. खऱ्या सोबत जनता 100% राहती हे मला या इलेक्शनमध्ये आता लक्षात आलं. आज मागच्या इलेक्शनमध्ये तर माझ्याबरोबर कोणी नव्हतं. त्याच्या आधी सभापती पासून मला दाबलंय, सभापती होऊ दिलं नाही. आमदारकीचं तिकीट आदरणीय धोंडे साहेबांनी दिलं तिथेही मला यांनी विरोध केला. आपल्या मुंडे साहेबांनी दिलं तिथेही मला विरोध केला. त्याच्यानंतर आत्ताच्या वेळेस तिकीट मिळत होतं त्यावेळेस पैशाच्या जोरावर त्यांनी माझं तिकीट टाळलं. आता परत जिल्हा परिषदच्या इलेक्शनला मला त्या ठिकाणी पद देण्याचा शब्द होता तर ते पद सुद्धा मला दिलं नाही. त्याही वेळेस यांनीच मला टाळलं. आज देवानी बाळूदेवानी त्यांनाच मला समोरासमोर आणलं. लक्षात घ्या, विनंती करतो की तुमच्या हातात आता हे सगळं काम करायचं. तर आपण सरकारचे जे धोरण आहे त्याच्याबद्दल सांगतो. सरकार हे शेतकरी विरोधी कसं आहे मी 2-3 उदाहरण सांगेन, कारण 15 मिनिट राहिले नानांचं भाषण आपल्याला ऐकायचं. तर कांद्याची निर्यात गेल्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी चालू होती. इथला कांदा वाढायला लागला की त्यांनी काय केलं, कांद्याची निर्यात बंद केली आणि बाहेरून कांदा आयात केला. आपसूक इथल्या कांद्याचे भाव पडले. बाजरीचा भाव गेल्या 15 दिवसापूर्वी 3,500 रुपये होता, तो बाजरीचा भाव गेल्या आठवड्यामध्ये 1500 रुपयावर आला, आता 1200 रुपयावर आहे. आणि आपली बाजरी मार्केटला जाऊ तर तो 800 रुपयावर येणार आहे. मग आपला उत्पादन खर्च 1000 रुपये प्रति क्विंटल आहे आणि जर 800 रुपये जर आपल्याला त्याच्यातून मिळत असले तर आपल्या लेकरा बाळाला आपण काय खायला घालायचं. या सरकारच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागामध्ये पिकणारा जो अन्नधान्य आहे, जे फळभाजी आहेत, जे दूध आहे, हे दूध हे सगळं हे शहरी भागातल्या माणसाला स्वस्त मिळलं म्हणजे यांच्या दृष्टिकोनातून अच्छे दिन. असे अच्छे दिन जर आपल्याला जर तको असतील तर हे सरकार घातल्याशिवाय पर्याय नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार. आदरणीय पवार साहेबांसारखे नेते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतील. काल साताऱ्याला पावसात सभा त्यांनी घेतली, 80-85 वर्ष वय त्यांची. आज कर्जतला घेतली, त्याही ठिकाणी पावसात सभा घेतली. काय नडलंय त्यांचं, त्यांना फक्त एक लक्षात आलंय की हे जर सरकार परत आलं तर ह्या महाराष्ट्रातला शेतकरी संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आता येत्या या 2 दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. पैसा पाणी वाटप आमकं तमकं मी एक तुम्हाला सांगतो की आता मला असं म्हणता येईना की बाबा तुम्ही त्याला नाही म्हणू नका, पण एक लक्षात घ्या की त्यांनी जो पैसा कमवलेला हा काय कष्टाचा पैसा नाही. पहिल्या इलेक्शनला त्यांच्या वर्गणी लोकांनी केली होती ना, आज 1 कोटीची प्रॉपर्टी तुमची लिगल प्रॉपर्टी कुठून आली हे सुद्धा लोकांनी त्याला विचारायचं आज गरज. आपण सगळ्यांनी मी एकच विनंती आपल्याला या ठिकाणी करील की आपण आता येत्या 21 तारखेला म्हणजे परवा दिवशी तर जपून बोलतोय चुकावा नाही 21 तारखेला 1 नंबरला आपलं चिन्ह आहे, घड्याळ हे चिन्ह आहे. या घड्याळ ह्या चिन्हावरचं बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या. मी आयुष्यभर आपले उपकार विसरणार नाही. विधानसभेच्या आता तुम्ही मी 2 बाळूदेवाच्या म्हणजे सापडलेले तेव्हा बाळासाहेबांच्या प्रार्थनाच्या निमित्ताने सतीशरावजी शिंदे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केळकर दादा, आदरणीय स्टेज समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, ज्यावेळेस माणसं संकटात सापडतात आणि त्यावेळेस तो मदत करतो अशा परिस्थितीमध्ये
पवार साहेबांच्या या संकट प्रसंगी आपल्याला सगळ्यांना धावून जायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना अशी विनंती करणार आहे की महाराष्ट्रात 200 वर्षाने एक माणूस जन्माला येतो. शाहू महाराजांनंतर यशवंतराव साहेब आले, यशवंतराव साहेबांनंतर पवार साहेब आले. या माणसाच्या पाठीमागे हा शेतकऱ्याचा नेता आहे. आपल्याला याला पाठिंबा द्यायचा आहे. बाळासाहेब मी आम्ही भाजपमध्ये बऱ्याच दिवस होतो. हे भाजप पक्षाची काय काय आम्हाला कळालं नाही, कारण या पक्षाने राबू राबू आम्हाला घेतलं आणि वेळ आली की आम्ही बाजूला सरकायचं. आणि म्हणून बाळासाहेब तुम्ही सचिन राव तुमच्या आधी मी लोकसभेला पवार साहेबांकडे गेलो होतो, पण आमची थोडी अडचण आहे, ती अडचण मी इथे सांगणार नाही. आणि म्हणून बाळासाहेबांना तिकीट मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगांनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे. गव्हर्नरनी राजीनामा दिलेला आहे, कारण या सरकारने गंगाजळीमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला, त्याने राजीनामा दिलेला आहे. आणि म्हणून आज आर्थिक परिस्थिती ज्या वित्तमंत्री आहेत काय नाव निर्मला मनमोहन सिंगाच्या मागे 3 महिन्यापासून लागला राजकारण एक राहुले मनमोहन सिंग साहेब. या देशाची अर्थव्यवस्था कशी आपल्याला सावरता येईल, खरंच हा देश सावरेल अशी परिस्थिती आज या देशाची झालेली आहे. आपला पालकमंत्री म्हणजे बीड जिल्ह्यातच पवार साहेब का साध्य येते मला सांगत नाही का येते. अरे तुम्हाला उत्तर प्रदेशचा चालतो, तुम्हाला गुजरातचा चालतो, आणि मग महाराष्ट्रीय माणूस का चालत नाही हा मोठा. कारण हा एक नेता असा आहे याच्यावर कुठलाही कोणी असं बोट करून दाखवू शकत नाही की आहे ह्या ठिकाणी चुकले. आणि हे सरकार चुकलं म्हणून राष्ट्रवादीला येणी मुलं आजचे दिवस या महाराष्ट्राला चांगले आले असं माझं मत आहे. मित्रांनो, शेती धंद्याच्या बाबतीत बाळासाहेबांनी सांगितलं, आता हे घोषणा आली 10 रुपयाला फुल जेवण, एकानी 5 रुपयाला फुल जेवण. अरे हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. चुकण्यासाठी आम्ही जगणारी माणसं नाही, हाताला काम दिलं असतं तर हा तरुण वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहिला असता. ही अवस्था यांच्या डोक्यात नाही. औरंगाबादचे 200 कारखाने बंद झाले, आता 200 कारखान्यामध्ये किती कर्मचारी अडचणीत आले असतील हा विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. कारण आरारामाने 23,000 पोलीस भरती 1 पंचवार्षिकमध्ये केली आणि ह्या पठ्याने 2200 पोलीस कर्मचारी 1 वर्षात भरलेलं आहे. पण याचा गोड बोलण्यावर या मुख्यमंत्र्याच्या आणि पंतप्रधानाच्या याच्यावर तुम्ही फसू नका. ही काय ह्या बोटाचं दुःख त्या बोटावर करणारी मंडळी आहे. आता मुख्यमंत्रीचं निश्चित कुस्त्याच खेळायचं म्हणतो दाखवणार आहे. पूर्वी निजाम सरकार एकदा तगेल वाटायला होता काका, कारण त्या काही शब्द होत आणि थोडा बुरबुर पाऊस झाला. आता त्याच्या संघाचे आलेले घरी हैदराबादचे होता, बोल गाडी सो गया बरे बरे पत्तर ओले हो गे सगळाही वाटे बंद झाली. निजाम सरकार परत गेलं
वीर जवळ गेलं त्यांनी सांगत फार कमी बारीक पावसाच्या थेंबाने मोठ्याने गिरवले परत आले. कस आता काल थोडा पाऊस झाला का सगळं छावण्यावर. अरे हे मोहम्मद तुगलकी सरकार हे काय. आणि म्हणून या सरकारला आपण एक धडा शिकवलं पाहिजे, कारण एवढी जनधन खातं उघडायला सगळ्यांची 100-100 रुपये गेली. आता या भारतामध्ये लोकसंख्या एवढी अमाप आहे, भरपूर पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले. कर्जमाफीच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी माझ्या तुकाराम महाराजांनी फार मोठी केली. त्याच्यानंतर अंत्योदय साहेबांनी 10,000 मार्क केली, एपीसीनी 10,000 मार्क केली, आणि पवार साहेबाने 72,000 कोटी कर्जमाफी तेव्हा लोकांचे कर्जमाफ झाले. त्यांनी सिनी घातलंय तुमच्याजवळ 3 लाख कर्ज असेल सरकार 1.5 लाख देणार आणि तुम्ही 1.5 लाख भरलं पाहिजे. आणि आमच्याजवळ 3 लाख असते तो कर्ज करणं कशाला हे वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला हे सरकार हटवणं गरजेचं आहे, नाहीतर हे सरकार एकदा तुमच्या मागणीवर बसलं 5 वर्षात प्रत्येकाच्या खात्यात 13 लाख रुपये टाकणार होतं पुढे गेले. पण लोक मी नाही भाऊनगरच्या बाईने हात फिरला का पोर होती म्हणून भावले घेत फसव्या सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे, कारण अजून पंचा मिनिट आहे का तेव्हा आपल्याला विचार करण्यासाठी बोलत आहे का काय येवड नाही. अरे आश्वासाला केस थोड्या एवढे आमच्या एवढ्या त्यांच्या पदरात काय पडलं मला माहित नाही. आणि या जिल्ह्यामध्ये धोंडे साहेब रस्ते मशी मी आज फिरलो, अरे हे खड्डे मशी माणूस काका माझ्या काळामध्ये मी 4-33 किलो मंजूर केल्या, चोरेस 36 केले, पण ह्या उरलेल्या सुरेश रावाने माझ्या काळात 4-5 झाड्या उरलेल्या 4-5 दौडवड गाव असेल ह्या सुरेश रावाने केल्या. आता ह्या पठ्ठ्याने एखादी 33 केवी किंवा 132 केवी ह्या तालुक्यात आली नाही. सुरेश रावाच्या काळात तिथे नाजर भाव आम्ही वाघरोच्या अवतारा मी त्यावेळेस म्हणलं इथे होऊ शकत नाही, हे फॉरेस्ट आहे. आणि म्हणजे फॉरेस्ट मुळे आता ती डोंगर गेला गेली 5 वर्ष गेले कलेक्टरने अजून ती जागाच एमसीबीच्या ताब्यात दिली नाही. अरे ही जागा जर एमसीबीच्या ताब्यात दिली असती तर 132 किलो झालं असती, 132 आणि आपल्याला 132 आपली लाईट कधी गेली नसती. पण यांनी कधीच काय पाहिलं नाही, कोण शंकर कोण मागल. अरे पठ्या मी ज्या ज्या वेळेस मध्ये केली तेव्हा तुम्ही आमदार आजच आला तुमचा जो अनुभव आहे या पेटीत पटन दाबून साठवला पाहिजे. आणि 24 ला हा बॉम्बस्फोट एवढा मोठा पर्यंत आवाज गेला पाहिजे क्रांती करायची आहे. आणि ही क्रांती जर झाली मी आज तुम्हाला सांगतो 4 जागा राष्ट्रवादी 4 वेळ जिल्ह्यात देणार. सांगितलं कोण कोण पाडणार हे तर लोक म्हण मला हाते पाडणारे पडणारच आणि ते पडले की तुम्ही पाडणारा. त्याच्यामुळं मी आज सांगणार नाही आपल्या शेजारचे राहुल कोण निवडून येणार आहे.
इकडे प्रताप ठाकणे निवडून येणार आहेत, नगरला जगताप येणार आहेत, आणि आमच्या सगळ्या गरीब पाहुणा शेवा त्याची परिस्थिती साहेबांची एक सभा झाली, सगळे रथी महारथी शेणाच्या पाठीशी गंभीरपणाने वाढले, आता आपल्या जवळच जर एक पण असत येणार असती महाराष्ट्रात काय होईल, महाराष्ट्रातले छत्रपती बिघडले आणि शिवाजी महाराजांचे वंश मला अजून कळलं नाही हे काय, पण तो काय गेला त्याने 170 रद्द केले, 370 फायदा काय, आपण तिथे काश्मीरला जाणार कोणी दोन गुंडे घेणार मारणार अशी आपली ऐकत नाही, पण याच संस्थान भारतामध्ये हे संस्थान खालसा झालेलं नाही यशवंतराव साहेबांनी, एवढंच छत्रपती झाले म्हणून हे संस्थान खालस झालं नाही, या सरकारला 70 लाख रुपये केंद्र सरकार राहणीमानाचं देते, महाराष्ट्र सरकार 30 लाख देते, यांच्या राहणीमानाचा सरकारला खर्च 1 कोटी आहे, सगळी जमीन यांच्या ताब्यात, सातारा शहर यांच्या ताब्यात, रुपया लिजोर लोकांना त्या जागा दिलेले आणि ते मोठा महाजन सुद्धा यांच्या मागे विचार, आणि म्हणून याला भेदन आणि असं कलर करायचं असं करायचं, अरे लोक आणखी फार छत्र महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या आपण संभाजी महाराज सगळ्यांनी पाहिला, अरे काय काय हात केले संभाजीचे, तरी आमचे चुके पंचायती बघायला मी याच्यापेक्षा काय बोलतो, तेव्हा मी आपल्याला एक विनंती करणार आहे या मोदीच्या नादी लागू नये, आला त्याला एकूण भावायचं नाही, त्याला काय लोकांच्या लेकरांची कदर नाही, याच्यावर बोलू नये, अरे एक बायको ती नादी नाही, तेव्हा आपलं सरकार उपलक्षणिक न लावता आल्यानंतर पूर्ण आपला 7-12 थोडा करणार आहे ते आपल्या समृद्धीची विनंती करतो, बरंच आर्थिक व्यवहार झालेला आहे, आता आमच्याकडे काही गरी अशा छाटे फुटले ते चांदू पडते का म्हणा फुटू द्या पेपर महिन्याभर, याच्यापेक्षा ते काही करू शकत नाही, गोटभर मोठं म्हणतात हे गोटभर दारू आणि मोठभर म्हटल्यावर जर जात असेल त्यांची आवडत मोठी काय करते आपल्याला, 21 तारखेला कार्यालयात चिन्ह पडलं बटन दाबून भरपूर लोकांनी बाळासाहेबांना या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी आपण उपलब्ध करून द्यावी अशी सर्वांना एकदा कळकळीत सर्वांची रजा घेतो, जय हिंद।
नमस्कार, मी अनिस मोमीन, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट।